कृषी सचिव महाराष्ट्र राज्य एकनाथ डवले यांची जळगाव विज्ञान केंद्रास भेट. दिनांक 9 ऑगस्ट संपूर्ण राज्यात 9 ऑगस्ट हा आदिवासी दिन म्हणून साजरा करण्यात येतो. या दिवसाची औचित्य साधून खेडा तालुका जळगाव जामोद येथे रानभाजी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या महोत्सवामध्ये सध्या शेतात किंवा रानात असलेल्या विविध रानभाज्यांचे प्रदर्शन करण्यात आले. यामध्ये दोडीची फुले, फांजीची भाजी, कडुसले, अंबाडी इतर रानभाज्यांचा समावेश होता. सोबतच सेंद्रिय पद्धतीने शेती केलेल्या शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी केली. कृषी विकास व ग्रामीण प्रशिक्षण संस्था मलकापूर अंतर्गत तालुक्यातील गावोगाव फिरत असलेल्या कृषी रथाला सुद्धा यावेळी भेट दिली. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र राज्याचे कृषी सचिव माननीय एकनाथ डवले व नरेंद्र नाईक, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी एसटीओ वैशाली देवकर मॅडम, गट विकास अधिकारी भारसाकडे, तहसीलदार शिवाजी मगर, बीसीआय प्रकल्पाचे अकोला बुलढाणा जिल्ह्याचे प्रोजेक्ट मॅनेजर एकनाथ मापारी, पीयू मॅनेजर अरविंद औचार हे यावेळी उपस्थित होते. या कार्यक्रमानंतर माननीय कृषी सचिव यांनी कृषी विज्ञान केंद्रास भेट देऊन केंद्र करीत असलेल्या कार्याचा आढावा घेतला. या दरम्यान सातपुडा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष कृष्णरावजी इंगळे, कोषाध्यक्ष डॉक्टर स्वाती वाकेकर यांनी त्यांचे शान श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. संस्थेचे अध्यक्ष कृष्णराव इंगळे यांनी संस्थे अंतर्गत राबवण्यात येणारे विविध उपक्रम, संस्थेची वाटचाल व भविष्यकालीन योजना यांची सविस्तर माहिती दिली. केंद्रांचे प्रमुख विकास जाधव यांनी केंद्र राबवित असलेल्या विविध उपक्रम जसे प्रथम रेषीय पीक प्रात्यक्षिके, चाचणी प्रयोग, विस्तार कार्यक्रम, प्रशिक्षणे व प्रात्यक्षिक युनिट यांची माहिती दिली, तसेच केंद्राच्या उपलब्धी विशद केल्या. माननीय सचिव यांनी संस्था राबवित असलेल्या विविध उपक्रमांबाबत समाधान व्यक्त करून पुढील वाटचाली शुभेच्छा दिल्या. तसेच कृषी विज्ञान केंद्राने शेतकऱ्यांसाठी राबवण्यात येत असलेले उपक्रम स्तुत्य असून केंद्राने शेतकऱ्यांसाठी कृषी ज्ञानाचा स्रोत म्हणून कार्य करावे असे आवाहन केले. सदर कार्यक्रमास दीपक पटेल, उपविभागीय कृषी अधिकारी खामगाव, तालुका कृषी अधिकारी वाकोडे व केंद्राचे सर्व अधिकारी यावेळी उपस्थित होते.